समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसंदर्भात 30 जानेवारीला उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची मनधरणी करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राळेगण सिद्धीत आले होते. पण फडणवीस यांना भेटण्यास अनुत्सुक असलेल्या अण्णांकडून सकारात्मक चर्चा न झाल्याने फडणवीस यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आणि अजून वेगवेगळ्या घटकांच्या मागण्यांसाठी आयुष्यातील शेवटचे उपोषण करणार असल्याची घोषणा केल्याने भाजपच्या गटात खळबळ उडाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. 80 वर्षीय अण्णा हजारे हे जर उपोषणावर ठाम राहिले आणि त्यांच्या हट्टी स्वभावामुळे उपोषण मागे घेतले नाही आणि त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याची नैतिक जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची असणार आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्यापूर्वी अण्णांना आवरण्याची जबाबदारी राज्यातील भाजपचे शीर्षस्थ नेते असलेल्या फडणवीस आणि महाजन यांच्यावर सोपवण्यात आली. पण भाजपचा यापूर्वीच अण्णांचा अनुभव फार वाईट असल्यामुळे अण्णांची शिष्टाई करण्यासाठी अण्णांना भेटण्यास इच्छुक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अण्णा यांनी तब्बल 2 वेळा भेट नाकारली. शेवटी गिरीश महाजन यांनी अण्णांना वारंवार केलेल्या आग्रहामुळे अण्णा हे फडणवीस यांना भेट देण्यास तयार झाले. त्यामुळे सकाळी ठरलेली अण्णा यांची भेट फडणवीस यांना संध्याकाळी घ्यावी लागली. या भेटीत फडणवीस यांनी केंद्र सरकारची बाजू मांडत अण्णांना काही मुद्दे समजावून सांगितले. परंतु ही चर्चा सकारात्मक झाली नाही. यापूर्वी 2018 आणि 2019 साली अण्णा हजारे यांनी मोदींना आपल्या मागण्यांसंदर्भात तब्बल 73 पत्रे लिहिली होती. पण त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याने अण्णा आणि फडणवीस यांच्या या भेटीत अण्णा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अर्ध्या तासाची अण्णा आणि फडणवीस यांची भेट झाली खरी, फडणवीस गेले आणि अण्णांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितल्याने फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरली आणि फडणवीस यांना रिकाम्या हाताने परत लागले. सध्या दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोधी पक्षांकडून हवा देण्यात येत असल्याने ते पेटले आहे. त्यात अण्णांचे आंदोलन सुरू झाले तर भाजपला मात्र त्याची किंमत चुकवावी लागू शकते. आता यावर भाजप कोणती रणनीती आखते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.